नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, जेव्हा बाळ 6 महिन्याचं झालेलं आहे आणि आपल्याकडे उष्टावणाची पण प्रथा असते, 6 महिने झाले की 7व्या महिन्यानंतर आपण त्याला थोडस वरचं आहार सुरू करतो, तर नेमकं आपल्या मनामध्ये या विषयाला घेऊन सुद्धा बऱ्याच साऱ्या शंका असतात किंवा काही चुकीच्या संकल्पना आपल्या मनामध्ये असतात, तर त्या सगळ्या खोडून काढून आपल्याला योग्य पद्धत काय आहे, बाळाला वरचा आहार द्यायचा म्हणजे नेमकं काय द्यायचं आहे, तो कशा पद्धतीनं त्याला द्यायचा आहे, त्याचे काही टप्पे आहेत का आणि ते कसं सगळं मॅनेज करायचं आहे, या सगळ्याविषयी आज आपण या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्या श्रोत्यांना, या आपल्या सगळ्या भगिनींना ज्या बाळाला आता वरचा आहार द्यायला सुरुवात करणार आहेत, तर त्याविषयी ऐकून घेणार आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्वप्नील मिरजकर, जे बालरोगतज्ञ आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आता मी म्हणलं तसं की जेव्हा बाळाला वरचा आहार म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग द्यायला सुरुवात केली जाते आणि इथं आपण आज याला पण फोकस करायचं की त्याची इम्युनिटी वाढत राहिली पाहिजे, कारण आपण असं म्हणतो की बाळाला आईचं दूध त्याचा जन्म झाल्यानंतर 1 तासाच्या आत दिलं की ते त्याला इम्युनिटी वाढण्यासाठी तो पहिलाची खूप महत्वाचा असतो, पण त्याच्यानंतर बाळ आईचं दूध पितच असतं 6 महिन्यापर्यंत, पण 6 महिन्यानंतर मात्र त्याला मग वरचा आहार द्यायचा असतो. तर आपण आधी असंही सांगूया की वरचा आहार म्हणजे नेमकं काय, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्थानिक त्या त्या प्रथा असतात त्याप्रमाणे सुरू होतात, तर एक्झॅक्टली आपल्याला मुलांच्या आरोग्याचा आपण जेव्हा विचार करून या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात, तर तेव्हा आपण काय सांगितलं पाहिजे त्यांना की त्यांचा वरचा आहार याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आहे. हा जो आपण वरचा आहार म्हणतो म्हणजे बेसिकली याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग किंवा विनिंग जसं म्हटलं जातं, हा एक सुटेबल फूड म्हणजे एक वरचा आपण जे देणार आहोत तो प्रॉपर खाद्यपदार्थ योग्य वेळेला आईच्या दुधा सोबत, आपण आईचं दूध बंद करून म्हणणार नाही, आईच्या दुधा सोबत जे देणार आहोत जेणेकरून बाळाला लागणाऱ्या ज्या पौष्टिक घटक आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. त्या कॉम्प्लिमेंटरी फीडिंगला एक अस्तित्वाची दुसरी पायरी अशी मानली जाते. पहिली पायरी म्हणजे आपली नाळ जी कट करतो ती, त्यामुळे इतकं महत्व ह्याला आहे. जरी ते आपल्याला म्हणजे तसं सोपं वाटत असलं की बाबा काय वरचं चालू करायचं आहे, बऱ्याचदा लोकांचा गैरसमज असं होतो की आईचं दूध तर असतंच आणि वरचं दूध निम्म्याला निम्म पाणी घालून बऱ्यापैकी ही प्रथा चालू आहे, पण निम्म्याला निम्म पाणी आपण दिलं की त्याची कॅलरिक व्हॅल्यू ही निम्मी होऊन जाते, त्यामुळे मग बाळाचं वजन वाढत नाही व्यवस्थित, प्रतिकारशक्ती योग्य त्याची राहत नाही आणि मग ते वारंवार आजारांना बळी पडू शकतं. मग आपण ह्याचं जर आपण टायमिंग म्हणालो की बाबा हे योग्य कधी चालू करायचं आणि का चालू करायचं, ह्याचंही थोडंसं आपण एक त्याच्या मागचं रिझन जाणून घेऊया. साधारणतः जन्माचं वजन आपण जे असतं कुठल्याही बाळाचं ते साधारणतः 4 ते 5 महिन्यांचं जेव्हा बाळ होतं ते डबल होतं, त्यामुळे त्याची जी गरज आहे बाळाची न्यूट्रिशनल डिमांड ज्याला आपण म्हणतो तीही झपाट्यानं वाढलेली असते. बाळामधले जे आयर्न आणि कॅल्शियम स्टोर्स म्हणजे लोहाचे कॅल्शियमचे जे स्टोर्स आहेत हे देखील झपाट्यानं त्यावेळेला कमी व्हायला चालू होतात. आणि साधारणतः आपण जर बघितलं 5 ते 6 महिन्याच्या बाळाला किमान 600 ते 700 किलो कॅलरीज इतकी एनर्जी प्रति दिवसाला लागते, आणि जर आपण नुसता आईचं दुधाचा विचार केला 6व्या महिन्याला तर 600 ml दूध हे फक्त 400 किलो कॅलरी इतकंच एनर्जी देऊ शकतं. म्हणजे आपण एक साधारणतः 250 ते 300 किलो कॅलरीजचा तिथं एक डेफिशियन्सी निर्माण होते. आणि आईचं दूध हे साधारणतः 6 महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या वाढत जातं आणि नंतर ती त्याची जी वाढ आहे ती तितकी नसते, ते तेवढंच क्वांटिटी मध्ये निर्मिती त्याची तेवढीच असते. म्हणजे आईचं दूध वाढत नाही, त्या टप्प्यापर्यंत वाढतं बाळाच्या 6 महिन्यापर्यंत, पण तिथून पुढे आईच्या दुधाची क्वांटिटी वाढत नसल्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली आपण वरचा आहार सुरू करायला हवा. बरोबर, कारण कॅलरी डेफिशियन्सी देखील होऊन जाते आणि प्लस त्याची गरजा पौष्टिक गोष्टींच्या गरजा बाळाच्या ह्या वाढलेल्या असतात. आता युजली कसं होतं की वरचं चालू केलं आपण की मग आई वडिलांचं असतं की आईचं दूध काही लोक बंद करून टाकतात, तर हे तसं नसायला हवं. आईचं दूध हे मेन प्राधान्य राहतं बाळाच्या आहाराबद्दल जरी आपण वरचं चालू केलेलं असलं तरी. आणि आपण काय करायचं, आईच्या दुधाला इंटरफेरन्स नको म्हणून 2 फीडिंग्सच्या मध्ये साधारणतः ह्या वरच्या गोष्टी द्याव्यात. अच्छा.
आणि ब्रेस्ट फीड हे 2 वर्षापर्यंत देखील तुम्ही कंटिन्यू करू शकता असं मानलं जातं की जोपर्यंत आई आणि बाळ कम्फर्टेबल आहे आईचं दूध द्या. जे ब्रेन ग्रोथ असते बुद्धीची किंवा ब्रेनची जी ग्रोथ होती त्या ग्रोथसाठी लागणाऱ्या ज्या फॅक्टर्स आहेत ते आईच्या दुधामध्ये असतात. त्यामुळे तर आम्ही कधीही असं म्हणणार नाही की तुम्ही वरचं चालू करताय आणि आईचं दूध हे बंदच करून टाका, तसं नसलं पाहिजे. ते म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच म्हणालात सर तसं की बाळाला आईच्या दुधासोबत या सगळ्या गोष्टी वरच्या हळूहळू देत जायचंय. बरोबर. मग आता हा प्रश्न येतो की आईचं दूध आणि वरचा आहार याचं प्रमाण कसं असणार आहे? म्हणजे आईचं पूर्वी दूध दर 2 तासानं बाळ पित असेल, 2.5 तासानं पित असेल, त्याची जशी डिमांड असेल तसं ते मागत असेल. मग आता इथे असं होणार का की वरचा आहार एक द्यायचा आहे तर आईचं दुधाचं प्रमाण एक टप्पा कमी करायचा आहे? कसं ते प्रमाण कसं असावं तुम्ही काय सांगाल? आपण आईचं दूध हे कमी कधी करायचं म्हणजे असं कोणी बालरोग तज्ञ आपल्याला सल्ला नाही देणार. आईचं दूध हे तितक्या प्रमाणात चालूच ठेवायचं. वरचं जे आपण चालू करणार आहोत तर साधारणतः जो काही वरचा आहार असणार आहे सुरुवात हा चमच्यानं, म्हणजे क्वांटिटी लिटरली आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही एक एक चमच्याने चालू करा आणि ते वाटीपर्यंत न्या. ते ऑटोमॅटिकली बाळ, ते निसर्गाने दिलेली ही देणगीच आहे की ते बॅलन्सअप होऊन जातात गोष्टी. फक्त आपल्याला ते योग्य वेळेत योग्य प्रमाणात ही सुरुवात करणं गरजेचं आहे, बाकीचं ते बाळच ठरवतं सगळं ऑटोमॅटिकली. बरोबर. आणि कसं असावं म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं एका चमच्यापासून सुरुवात करावी, तर मग त्याला पण काही असं लिमिट्स आहेत का बाबा हा आज त्याला एक आपण आहार नवा काहीतरी दिलाय तर तो किती दिवस त्याला द्यावा आणि तो दिवसातून किती वेळा द्यावा असं काय सांगूया आपण? सुरुवातीला आपण जर वरचे पदार्थ चालू करतो त्याच्यामध्ये तृणधान्य चालू करा, ज्याला आपण सिरियल्स म्हणतो. ओके. एका सुरुवातीला एका सिरियल्सने चालू करू. उदाहरणार्थ आपण भात, हा तांदूळ जर आपण घेतलं तर सुरुवातीला आपण भाताची पेज द्या असं आम्ही म्हणतो. रिझन भातच का द्यावा तर साधारणतः तो ग्लुटेन फ्री असतो, म्हणजे काही जणांना ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी असेल तर त्यांना ह्या ग्लुटेन फ्री असल्यामुळे तो सूट होईल इझिली. पचायला देखील तो जड नसतो, सहजरित्या पचवला जातो. त्यामुळे सुरुवात आपण जर तांदळाने केली असेल तर ॲटलिस्ट 1-3 दिवस आम्ही काय सजेस्ट करतो की एकच जो काही आपण घटक निवडलेला आहे तो 2-3 दिवस तोच द्या. त्याचं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवा. हा पहिला पदार्थ 3 दिवस पचल्यानंतरच ॲड ऑन करा. म्हणजे कोणता पदार्थ सूट होतोय, कोणता पदार्थ बाळाला पचत नाही आहे किंवा ॲलर्जी येते आहे किंवा काही त्याच्या रिलेटेड जे काही बाळाला कॉम्प्लिकेशन्स होतात ते आपल्याला लक्षात येतात. सगळ्या गोष्टी एकदम चालू केल्या की आपल्याला नाही समजत की बाबा कुठला पदार्थ व्यवस्थित बाळाला पचतोय नाही पचतोय. साधारणतः एकदा व्यवस्थित पचायला लागलं की आपण कडधान्य, तृणधान्य, पालेभाज्या ह्याचा आपण योग्य रीतीने कॉम्बिनेशन्स आपण देऊ शकतो. कॉम्बिनेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण साधारणतः आपण तृणधान्य आपण जर म्हणालो ज्याला आपण सिरियल्स म्हणतो त्याच्यामध्ये लायसिन हा एक इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे, तो नसतो. आणि जे पल्सेस आपण जे म्हणतो म्हणजे डाळी विविध त्याच्यामध्ये मेथिओनिन हा इसेन्शियल अमिनो ऍसिड नसतो. ह्या दोघांचा जर आपण योग्यरित्या वापर केला म्हणजे सिरियल्स आणि पल्सेस म्हणजे डाळ आणि तांदूळ हे जर आपण दळून आणल्या आणि त्याच्यामध्ये त्याची पेस्ट द्यायला लागलो की ऑटोमॅटिकली जे काही इसेन्शियल अमिनो ऍसिड बाळाला लागतात म्हणजे प्रोटीन बिल्डिंगसाठी, बॉडीची एक बिल्डिंग होण्यासाठी हे व्यवस्थितरित्या त्याची पूर्तता मिळून जाते ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यामुळे. पण जसं मी सांगितलं की सुरुवात ही एकानं करायची, 1-3 दिवस तोच पदार्थ कंटिन्यू करायचा, तो व्यवस्थित पचाय लागला की दुसऱ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये ऍडिशन करायचं, मग तुम्ही ते कॉम्बिनेशन देखील देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये विविधता कशी असावी? म्हणजे आता आपण मुगाची डाळ शक्यतो बाळाला पचायला हलकी असं म्हणतो, तर मग त्याला इतर डाळी ज्या आहेत तर त्यांचा समावेश करावा की नाही आणि केला तर त्याचं प्रमाण कसं असावं? आपण विविध डाळी दळून आणल्या त्या तुम्ही देऊ शकता, नाचणी सत्व देऊ शकता, परत लापाशी ज्याला आपण पॉरिज म्हणतो ते तुम्ही देऊ शकता, सुजी, तांदूळ, नाचणी ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सहजरित्या वापर करू शकतो. त्याची कॅलरीज वाढवण्यासाठी तर त्याच्यामध्ये आपण तुपाचं किंवा गुळाचं प्रमाण देखील ॲड करू शकतो किंवा थोडासा मिल्कचा दुधाचा वरचा पण प्रमाण आपण ॲड करू शकतो. जसं मी सांगितलं की सुरुवात आपण 1-2 चमच्याने करायची आणि नंतर तो ऑलमोस्ट 1 कपपर्यंत तुम्ही पण नेऊ शकता त्या ह्याच्यामध्ये. मंडळी, बाळ वर्षाचं होईपर्यंत वरच्या आहाराचे काही टप्पे करायचेत का याविषयी पण आपण ऐकूया, पण या ब्रेक नंतर.
तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात. मंडळी, बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला वरचा आहार सुरू करतो, तो आहार सुरू करत असताना तो कशा पद्धतीनं सुरू करायचा याविषयी आज आपण ऐकतोय डॉक्टर स्वप्नील मिरजकर यांच्याकडून. जसं आपल्याला या ब्रेकला जाण्यापूर्वी डॉक्टरनी सांगितलं की 6 महिन्यानंतर 1 चमच्यापासून बाळाला वरचा आहार सुरू करायचा आहे आणि मग तो हळूहळू वाढवत बाळ जेव्हा 1 वर्षाचं होईल तेव्हा त्याचा आहार 1 वाटी असला पाहिजे. पण ही वाढ करत असताना कशा पद्धतीनं ती करायची आहे, त्याच्या वयाचे काही टप्पे आहेत का, त्यावेळेला आपण हा आहार वाढवायचा आहे तेही आपल्याला बघायला पाहिजे. सर, याविषयी काय सांगाल, जेणेकरून मग म्हणजे त्याची ती क्वांटिटी वाढायलाच पाहिजे कारण बाळाची भूक वाढतीय, त्याची वाढ होतीय, तर काय सांगूया हे कसे टप्पे आपण कसे महिन्यांचे कसे टप्पे करायचे? साधारणतः आपण 1-9 महिने 9 महिने ते 12 महिने असं आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. 7 ते 9 महिन्याच्या दरम्यान जसं आपण आता चर्चा केली की विविध डाळी दळून आणलेले असतात, नाचणी सत्व असतं, परत तुम्ही फळांचे ज्युसेस तुम्ही देऊ शकता, परत मॅश केलेली फळं, उदाहरणार्थ सफरचंद कुकरला उकळून घ्यायचं, ते लिबलिबीत होतं, ते देखील तुम्ही देऊ शकता. साधारणतः हे पदार्थ आपण 4 ते 5 वेळेस एका दिवसामध्ये आईच्या दुधासोबत तुम्ही देऊ शकता. हे जे 9 ते 12 महिन्यांचं जे वयोगट आहे त्याच्यामध्ये ना सॉफ्ट अन्न जे चावता येईल ह्या पदार्थामध्ये आपण देऊ शकतो. म्हणजे आधी आपण एकदम लिक्विड दिलेलं आहे 9 महिन्यापर्यंत, म्हणण्यापेक्षा मॅडम मी पेस्ट स्वरूपात म्हणेल, म्हणजे चमच्यामध्ये आपण जर घेतल्यानंतर ते इझिली पडलंही नाही पाहिजे, गळून गेल्यासारखे नाही पाहिजे, पेस्ट स्वरूपात त्याची घनता थोडीशी वाढवत राहायची, ही ग्रॅज्युअली वाढवत जायचं जसं बाळ ऍडजस्ट करेल. बऱ्याचदा काय होतं, ही घनता वाढवली जात नाही आई वडिलांकडनं आणि मग आपण ऐकतो की 2-3 वर्षाचं जरी झालं असेल बाळ तरी त्याला मिक्सर मधलं फिरवून द्यावं लागतं, असं नाही पाहिजे. म्हणून तर म्हणालो की 9 ते 12 महिन्यांचा ज्या वयोगट आहे त्याच्यामध्ये आपण त्याची घनता वाढवतच न्यावी लागते. साधारणतः 9 ते 12 महिन्यांच्या वयोगटामध्ये बाळाला चावता येईल अशा कन्सिस्टन्सी मधील पदार्थ द्यावेत, म्हणजे फक्त न गिळता तोंडात त्याचं चर्वण केलं पाहिजे. हो, अगदी मऊ सॉफ्ट चपाती जरी आपण दिली, मऊ शिजवलेली भाकरी दुधामध्ये कुस्करून हे पदार्थ देखील आपण देऊ शकतो. साधारणतः 1-4 ते 6 वेळेस तुम्ही देऊ शकताय आणि 1 वर्षाचं बाळ जेव्हा होतं तेव्हा ते आई वडिलांच्या ताटातले प्रत्येक पदार्थ त्याला खाण्याच्या घनतेच्या ह्याच्यामधून त्यांनी बाळाने खाल्लं पाहिजे, त्याच्यासाठी काही वेगळं म्हणण्याची काही गरज नाही. 1 वर्षाचं बाळ हे साधारणतः म्हणजे त्याची क्वांटिटी जर आपण म्हणायचं झालं, बऱ्याचदा आपल्याला तो किती द्यायचं, तर आईचा जो आहार आहे त्याच्यातला 50% तर बाळाने 1 वर्षाचा खाल्लाच पाहिजे. अच्छा, म्हणजे हे दिवसभरातलं प्रमाण आहे की दिवसभरातलं प्रमाण आहे, म्हणजे 1 वेळचं आईचं जेवण त्याचं निम्मा प्रमाणात त्यानं दिवसभरात तेवढं खाल्लं पाहिजे, म्हणजे बाळाची वाढ चांगली होतीये असं म्हणायला त्यावेळेला काही हरकत नाही. हल्ली असं जाणवतो बऱ्याच आयांकडून हे ऐकू येतं की बाळ खायला नाही म्हणतं किंवा मान फिरवतं, मग अशा वेळेला ह्या कॅलरीज किंवा हे जे अन्न आहे त्याच्या पोटात जाण्यासाठी तिनं काही विशेष प्रयत्न करायलाच पाहिजेत, काय सांगाल तुम्ही? हा प्रत्येक आईची ही तक्रार असतेच की आपलं मूल हे म्हणावं तसं खातच नाही, तर मग आपण त्याला काय करायचं, त्या ते थोडाच भाग जरी बाळ खाणार असेल तर त्याला कॅलरी डेन्स केलं पाहिजे, तुपाचा मुबलक वापर आहारामध्ये केलेला पाहिजे आणि स्मॉल बट फ्रिक्वेंट फीड्स. ठीक आहे, बाळ थोडं खाता येणार मग थोडं थोडं आणि सारखं द्या, 1-2-3 तासानंतर ऑफर करा. पण जेव्हा त्यांच्या आवडीनिवडी निर्माण होत आहेत, साधारणतः 1 वर्ष पूर्ण झाले, 1-1.5 वर्षाचं बाळ झालं की तिथं आवडीनिवडी त्यांच्या निर्माण झालेल्या असतात. बऱ्याचदा आपण लाडाने त्यांना चॉकलेट्स, चिप्स अशा गोष्टींचं इंट्रोड्यूस करतो आपण अशा गोष्टी, आणि एकदा त्यांना त्याची चटक लागली की मग ते घरचं काही खात नाही, मग काही खात नाही बाबा हे तरी खातोय आमचं बाळ, म्हणून ते वरचं या गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यामुळे भूक मरते. त्यामुळे मग परत डॉक्टरांकडे यायचं, भूकवाढीचं टॉनिक मागायचं, असं कोणतंही टॉनिक नाही तुमचे भूक वाढवेल. तुम्ही भूक ऍक्च्युली ह्या नॉन स्पेसिफिक गोष्टींमुळे मारताय. म्हणून मी उदाहरण आई वडिलांना काय देतो की तुम्ही साधारणतः 1-3 वर्षाच्या मुलाला 1 सकाळी 2 पेढे जरी खायला दिले ते संध्याकाळपर्यंत स्वतःहून जेवायला मागणारच नाही, कारण त्याची भूक त्या पेढ्यांच्या साखरेमुळे मेलेली असते. तर अशा गोष्टींचा शक्यतो वापर करू नका. जेवणाच्या वेळेला जेवण आणि जे आपल्या ताटातले पदार्थ आहेत तेच त्याच्या ताटात पाहिजे, तिथं त्या बाबतीत लाड नाही करायचं, नाहीतर मग त्याचा परिणाम
प्रतिकार शक्तीवरती होतो, कारण त्यांच्या पौष्टिक गोष्टी ह्या जात नाहीत शरीरात. आणि एक शरीराचे एक आपण जे बिल्डिंग म्हणतो त्या बिल्डिंगला मिळणार रॉ मटेरियल व्यवस्थित मिळत नाही आणि तो ढाचा हा सुदृढ राहत नाही. बरोबर. आणि मंडळी आपण हा कार्यक्रम तर करतोय की कुपोषणावर मात करायची. आपल्याला युनिसेफ आपल्याला सारखं सांगतंय की आपली येणारी पिढी, आपली येणारी जनरेशन आहे ही सुदृढच असायला पाहिजे, कुपोषणावर आपल्याला मात करायची. म्हणून तर आपल्याला अगदी बाळ जन्मल्यापासून एका तासापासून आपण विचार करतोय की बाळाचा आहार, बाळाला जे मिळतंय अन्न ते किंवा जे दूध ते इतकं सकस पौष्टिकच असावं की जेणेकरून ते सुदृढच निर्माण होईल. आणि आता सुद्धा आपला हा जो विषय आहे की 6 महिन्यानंतर बाळाला जो वरचा आहार द्यायचा तो पौष्टिकच असायला पाहिजे, ते खाऊन बाळ आपलं सुदृढच व्हायला पाहिजे. आता अनेक गोष्टी असतात सर की काही वेळेला बाळ आजारी पडतं आणि मग या त्याच्या आजारी अवस्थेत मग ते वरचं अन्न खायला तर तक्रार करतं, काही वेळेला आईचं दूध पण प्यायला तक्रार करतं. अशा वेळेला आपण काय करायचं, कसा आहार त्याला द्यायचा? साधारणतः आईच्या दुधावरती बाळ असेल तर ते ब्रेस्ट फीडिंग हे कंटिन्यू ठेवायचं असं आम्ही म्हणतो, कारण बाकीच्या गोष्टी बाळ थोडं जरी नाकारत असलं तरी आईचं दूध ते ऍक्सेप्ट करतं. मग ते कंटिन्यूअस ठेवायचं आणि बाळाला सहजरित्या पचवता येईल अशा सॉफ्ट गोष्टी त्याला द्यायच्या. उदाहरणार्थ गंजी, रव्याची गंजी असेल किंवा मऊ शिजवलेला शिरा असेल, उपमा असेल, जे काही आपापल्या घरातल्या ह्याच्यानुसार ते बनवायचं आणि दर एक 2-3 तासाला बाळाला ऑफर करत राहायचं. थोडंसं गोड बोलून भुलवून ॲटलीस्ट जेवढं घेईल बाळ, भले 1 चमचा का होईना ऍक्सेप्ट जरी केलं, दर 10 मिनिटाला पुन्हा ते बाळाला आपल्याला ऑफर करायचं. आपल्याला टार्गेट काय ठेवायचं की 60% तरी बाळाने आजारपणात घेतला पाहिजे. 100% कोणतंही बाळ घेणार नाही, पण ॲटलीस्ट 60% जरी घेत असेल तर द्यायचं. दुसरा एक कॉमन गैरसमज लोकांचा असा असतो की जुलाबांमध्ये काय होतं, वरून काही खायला घातलं की खालून बाळ जुलाबच करतं. म्हणून काय करतात, काही गावाकडच्या प्रथा आहेत की बाळाला काही देत नाहीत खायला, हे अजिबात करू नये. बाळाला आजारपणात अजिबात उपाशी ठेवायचं नाही, कारण आपण जे काही खायला देणार आहोत काही पार्ट तर त्याच्यातला ऍब्झॉर्ब केला जाईल आणि तो बाळाला त्याच्यातून ताकद मिळते. आणि एकदा बाळ आजारातून बरं झालेलं असतं, बऱ्याचदा आपल्याला होतं की बाबा आमचं वजन त्या दरम्यान कमी झालंय, एकतर वजन वाढायची मुश्किल असते आणि कसं बसं वाढलेलं वजन ते आजारपणात पुन्हा खालवलेलं असतं. मग अशा वेळेला आपण काय करायचं, एक साधारणतः 1-3 आठवडे आपल्याला द्यावे लागतात ते वजन पूर्ववत करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण रेग्युलर जो आहार आहे तो द्यायचाच आहे आणि मध्ये पण थोडंसं एक्स्ट्रा मील ऑफर करायचा, फळांचा वापर करायचा आणि मैद्याचे सगळे पदार्थ टाळायचे, दुकानातील पदार्थ सगळे टाळायचे, जे आपल्या घरी बनवलेले पदार्थ आहेत ते सगळे द्यायचे. आणि जसं मगाशी म्हणालो की थोडासा तुपाचा वापर केला तर ते कॅलरी डेन्स होतं, भले बाळ थोड्या प्रमाणात खात असेल पण त्या थोड्या प्रमाणातल्या खाद्यपदार्थाची कॅलरीक व्हॅल्यू ही वाढलेली असते. अच्छा, एकूणच काय की लहान मुलांचा आहार त्याची प्रतिकार क्षमता वाढवणारा, त्याची तब्येत सुदृढ करणारा आणि त्याला कुपोषणापासून दूर ठेवणारा असाच पाहिजे. त्यामुळे मंडळी अगदी लक्षात ठेवा की 6 महिन्याचं बाळ झालं की आपण त्याला जो वरचा आहार आईच्या दुधासोबत जो देतोय तो वरचा आहार. सर, इथं आणखी एक प्रश्न आला असा थोडासा पडला की बाळाला दूध दिलं जातं वरचं, म्हणजे आईचं दूध देत असताना एक वरचा आहार म्हणून बाळाला गाईचं किंवा म्हशीचं दूध पण दिलं जातं, तर ते एक आहार म्हणून दिलं तर ठीक आहे का फक्त त्याच्यासोबत, म्हणजे आता आपण काही खीर केली आहे किंवा शिरा केलाय तर त्याची थोडीशी लिक्विड स्वरूपात ते होण्यासाठी त्याच्या मदत आपण पाणी किंवा त्या दुधाची मदत घेतोय, असं काही केलं तर, म्हणजे आईच्या दुधासोबत हे वरचं दूध पण कशासोबत गेलं तर चालणार आहे? आईचं दूध चालू असताना नुसतंच वरचं दूध, म्हणजे आपण आता आईच्या उदाहरणात 2 वाजता बाळाने अंगावरती पिलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही 4-5 वाजता जर वरचं दूध वाटी चमच्यांच्यात निम्म्यांना निम्मं पाणी घालून देत असाल तर हे चुकीचं आहे, कारण वेगळं काही बाळाला मिळणार नाही आहे. परत ती जी वेळ होती एक तुमची 5-3 तासानंतर जी आईचं दूध दिल्यानंतर, ती भूक आपण मारतोय, त्याच्यात पौष्टिक गोष्टी काही जात नाही आहेत, आपण त्यात पाणी घातल्यामुळे त्याची कॅलरिक व्हॅल्यूज निम्मी होते आणि आईचं दूध ऑलरेडी असताना त्याच्यातून काही वेगळे कॅलरीज मिळणार नाही आहेत. त्यामुळे ॲज अ बालरोग तज्ञ आम्ही काय सांगतो की बाबा वरचं दूध पूर्णतः
एक वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर चालू करा. तत्पूर्वी जर तुम्हाला वापरायचंच असेल तर मग जसं तुम्ही म्हणालात की बाबा आपण गंजी वगैरे बनवली आहे किंवा काय आहे त्याच्यात ते मिक्स करण्यासाठी तुम्ही देऊ शकता. पण पूर्णतः वाटीवर दूध दिलंय असं नकोय. एक्झॅक्टली तसं मंडळी तुमची ही शंका पण मिटली असेल नक्कीच. तर खरंच आपल्याला डॉक्टर स्वप्नील मिरजकर यांनी खूप छान पद्धतीनं सांगितलंय की बाळाचा आहार आपण कसा ठेवायचा आहे. भले बाळ आजारी पडलं तर ते नेहमी खाते त्याच्या निम्म्यापेक्षा थोडासा जास्त आहार सुद्धा त्यानं घेतलाच पाहिजे. बाळ रडत असेल तर त्याला थोडीशी समजूत घालून त्याला थोडंसं इतर गोष्टीत रमवून पण त्याच्या पोटात हा आहार जाणं अतिशय गरजेचं आहे. बाळाचं एकदा वजन कमी झालं की मग ते अनेक आजारांना पुन्हा बळी पडायची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला बाळाला सुदृढच ठेवायचं आहे. जरी किरकोळ ताप सर्दी खोकला आलं तरी त्याच्या आहारातून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की त्याचं वजन झपाट्यानं कमी होणार नाही, ते लवकर बरं होईल. आणि यासाठी आपल्याला बालरोग तज्ञांची मदत तर आपण घेऊ शकतोच पण आहारावर मात्र आपण तेवढंच लक्ष केंद्रित ठेवायचं मंडळी, कारण आपल्याला आपल्या बाळाला कुपोषणापासून दूर ठेवायचंय. तर सर खरंच तुम्ही इथे ह्या खूप छान छोट्या छोट्या गोष्टी पण अतिशय महत्वाच्या गोष्टी आमच्या लिसनर्स पर्यंत पोहोचवल्यात, आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्यात. तर तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम, धन्यवाद.